नमस्कार मित्रांनो, तर बरेच दिवस झाले आपल्या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ आले नाही। एक व्हिडिओ मी टाकला होता मधात, तर त्यानंतर आता 5 ते 6 दिवस झालेले आहे की आपल्या चॅनलला व्हिडिओ आलेले नाही आहे। तर त्याच्यामागे काही रिझन्स आहे। आता जे समोरचे व्हिडिओ येणार आहे ते मी मराठीमध्ये न टाकता हिंदीमध्ये टाकणार आहे, कारण की आता खूप सारे लोक जुळत आहे आपल्याशी आणि काही लोक आहे ज्यांना म्हणजे मला फक्त आपल्या महाराष्ट्रासाठी न करता पूर्ण आपल्या भारतामध्ये जे जे बांबू शेतकरी आहे त्यांच्यासाठी म्हणून करायचं आहे। आता जे काही व्हिडिओ टाकणार आहे ते मी सगळे आता आपल्या भारतामध्ये जे कोणी लावणार आहे बांबू शेतकरी आहे त्यांच्यासाठी मी आता हे व्हिडिओ आता सगळं टाकणार आहे। आता मधात बांबू मित्र प्रशिक्षण आमचं झालं होतं, तर त्याच्यामध्ये मी पण होतो, तर तुम्हाला आत्ता दिसून जाणार स्क्रीनमध्ये। तर तिथे आमचं प्रशिक्षण झालं होतं। जर तुम्हाला ते प्रशिक्षण घ्यायचं असेल तर तुम्ही त्याची नोंदणी करू शकता। या व्हिडिओमध्ये जास्त काही तितकं राहणार नाही, बस तुम्हाला एक नॉर्मल एक इन्फॉर्मेशन द्यायची होती म्हणून मी हा एक व्हिडिओ बनवतो आहे। ते जे प्रशिक्षण झालं होतं ते आमचं 2 आणि 3 तारखेला झालं होतं। तो पहिला टप्पा होता, त्यानंतर आमचा एक दुसरा आणखी एक टप्पा होणार आहे, त्याच्यामध्ये समोरचं सांगण्यात येईल। तर त्या प्रशिक्षणामध्ये बांबू लागवडीपासून म्हणजे जे काही आपल्याला जागेची मरम्मत करायची आहे, काय करायचं आहे, काय पाहिजे काही नाही पाहिजे जमिनीला, त्याच्यापासून ते पूर्ण कटिंगपर्यंत, त्याच्यानंतर त्याचं कटिंग केल्यानंतर आपण कशा पद्धतीने कुठे कुठे येऊ करू शकतो ॲज अ बिझनेस, म्हणजे आपण त्याचं बिझनेस काय काय करू शकतो बांबूपासून, तर त्याची थोडीफार माहिती दिली, म्हणजे त्याची माहिती दिली होती। तिथे पूर्ण बांबूचं म्हणजे हे नव्हतं बिझनेस, पण काही मेन बिझनेस आहे जे आपण करू शकतो त्याच्याबद्दल माहिती सांगितली होती। आणखी त्याच्या व्यतिरिक्त आणखी बिझनेस आहे जे बांबूपासून आहे, पण जितकं त्यांच्यापासून होऊ शकते तितकं त्यांनी सांगितलं आहे, जे जास्त म्हणजे ज्याची जास्त समोर डिमांड आहे, आत्ता पण डिमांड आहे पण तितकं आपण फुलफिल करू शकत नाही आहोत, त्याच्यासाठी म्हणून जे समोर आणखी डिमांड वाढेल असे बिझनेस त्यांनी तिथे सांगत आहे। त्याच्यानंतर समोर आणखी एक पुन्हा आमचा एक टप्पा आहे, त्याच्यामध्ये काय माहिती मिळणार ते मी तुम्हाला नक्कीच सांगणार समोर। काय काय आमची ट्रेनिंग होणार आहे की काय राहणार ते मी तुम्हाला सांगेल। तर जे आता आमचं प्रशिक्षण झालं होतं ते बांबू मित्र प्रशिक्षण होतं, तर ते जे प्रशिक्षण होतं ते होतं डॉक्टर पंजाबराव देशमुख विद्यापीठ अकोला यांच्याकडनं, पण ते झालं होतं नागपूरला। तर तिथे आमची सोय पूर्ण केली होती, म्हणजे असं काही नाही की तुम्ही फक्त नागपूरचेच असाल तर तुम्ही येऊ शकता असं काही नाही, फक्त तुम्हाला नोंदणी करावं लागेल, तुमचं रजिस्ट्रेशन करावं लागेल। तर तुम्हाला स्क्रीनवर इथे आता नंबर दिसत असेल, त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, त्यांचं नाव वगैरे सगळं तुम्हाला इथे दिसून जाणार, तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, त्यांना तुम्ही सांगू शकता माझं नाव सांगा आणि त्यांनी रेफर केलं आहे म्हणून। पण कोणी कॉल करायचं आहे ज्याला बांबूमध्ये इंटरेस्ट आहे, जो बांबू शेतकरी आहे त्याला समोर जाऊन बिझनेस टाकायचं असेल, किंवा त्याचे बांबू म्हणजे स्पेसिफिक फक्त बांबू, अदर प्लांट्सबद्दल पण त्यांनी सांगतात, पण सध्या तरी त्यांच्याकडून फक्त बांबूची ट्रेनिंग देत आहे। तर ज्यांना बांबूमध्ये शेती करायची माहिती नाही आहे, ज्यांना ट्रेनिंग पाहिजे आहे, समोर त्याचे काय काय बिझनेस होऊ शकतात ते सगळं माहिती पाहिजे आहे, तर त्यांनीच फक्त कॉल करायचं आहे। कोणी फक्त फिरून यायचं आहे म्हणून टाइमपास करू तिथे येऊ नका, कारण की हा जो मिशन आहे बांबू प्रशिक्षणचा जो मिशन आहे यांचं 120 ते 150 ते जवळपास यांनी बांबू मित्र तयार करणार आहे, जेणेकरून ते पूर्ण आपल्या भारत जेणेकरून आम्ही सगळे जे 150 लोक राहू ते पूर्ण भारतामध्ये लोकांना गाईड करू शकू, किंवा ज्यांना जे कारण की सगळ्यांना ते ट्रेन करू शकत नाही, त्यामुळे काही लोक ते तयार करत आहेत जे समोर जाऊन जे आपले बांबू शेतकरी आहे त्यांना गायडन्स देऊ शकू, बिझनेसबद्दल झालं किंवा ज्यांना बिझनेस टाकायचा आहे ते ज्यांना शेती करत आहे पण त्यांना प्रॉफिट नाही आहे, त्यांना माहिती नाही आहे, ते बस यूट्यूबवरनं इकडून तिकडून पाहून प्रॉपर गायडन्स नसल्यामुळे इकडचे तिकडचे व्हिडिओ पाहून त्यांनी जर करत असेल तर त्यांच्यासाठी ज्यांना काहीच माहिती नाही ते लोकांचा भरोसा आहे त्यांच्यासाठी हा प्रशिक्षण आहे। तर तुमच्यापैकी जर कोणी असेल, जर तुम्ही करू शकत नसाल तर ज्यांना तुमच्या जवळचं कोणी असेल तर त्यांना पाठवा, ज्यांना बांबूमध्ये समोर जाऊन करायचं आहे बिझनेस किंवा शेती, अशा व्यक्तींनाच तुम्ही असे व्यक्ती जे आहे तेच तुम्ही कॉल करू शकता, बाकी टाइमपाससाठी म्हणून तर नाहीच आहे। त्याच्यानंतर आता जे समोरचे व्हिडिओ येणार आहे माझ्याकडून जे आत्तापर्यंत आले ते आले, त्याच्यामध्ये मी पण बाकी लोकांसारखं टाकत होतो पण तितकं नव्हतं जे मी स्वतः एक्सपिरियन्स करत होतो, जे नर्सरी झालं, बांबू प्लांटेशन झालं किंवा काय काय आम्ही चुका केले ते सगळं सांगत होतो।
आताचे जे नवीन व्हिडिओ येणार ते त्याच्यामध्ये तर जसं मी आधी सांगत होतो की काय काय चुका केल्या आहेत ते आम्ही सांगणारच, कारण की आता तू मग कारण की जे मी आता ट्रेनिंग घेतलं आहे त्याच्यानंतर मला समजत आहे की मी काय काय चुकी केली आहे बांबू फार्मिंगमध्ये, त्यामुळे मी माझी बांबू शेतीबद्दल जी विचार आहे ते खूप चेंज झालेली आहे, त्यामुळे काय काय चुका झाल्या ते मला खूप समजलं आहे, तर ते सगळे चुका तुम्हाला माहिती पडणार माझ्यासमोरच्या व्हिडिओमध्ये। त्याच्यानंतर कशा पद्धतीने लावायला पाहिजे, काय मार्किंग केली पाहिजे, कशा पद्धतीने मार्किंग करतात, का बरं मार्किंग करतात, बांबूची कटिंग कशा प्रकारे करतात, त्याचे डिस्टन्स किती राहायला पाहिजे, काय राहायला पाहिजे, हे आता समोरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून येणार। जरी प्रॅक्टिकली मी जरी नाही सांगणार तर अशाच पद्धतीमध्ये व्हाईटबोर्डमध्ये तुम्हाला मी सांगणार की कशा पद्धतीने आपल्याला ते प्लांटेशन किंवा जे काही समोरची प्रोसेस आहे ती, किंवा मग काही माझ्याकडे व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमधनं तुम्हाला गायडन्स देऊन, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ शो होत राहणार त्याच पद्धतीने, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ शो होत राहणार आणि त्याच्यामध्ये काय काय केलं जातात कशा पद्धतीने करता आहे ते मी तुम्हाला सांगणार। तर हे जे सगळे आता समोरचे जे व्हिडिओ आहे ते तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, कारण की प्रॉपर बांबू शेती कशी करायची किंवा त्याच्यातून कशा पद्धतीने आपण उत्पन्न घेऊ शकतो, फक्त बांबू फार्मिंगमध्ये नाही किंवा फक्त बांबू फार्मिंगमध्ये नाही पण इंटरक्रॉपिंगमध्ये कशी आपण बांबूसोबत आपण दुसरे क्रॉप घेऊ शकतो किंवा दुसऱ्या क्रॉपसोबत आपण बांबू घेऊ शकतो, हे जे शेती आहे हा जो मॉडेल आहे हा कशा पद्धतीने केला पाहिजे ते सगळं तुम्हाला आता माझ्या समोरचा व्हिडिओ माहिती येणार। पण जे काही समोरचे व्हिडिओ आहे ते मधा मधात तुकड्या तुकड्या नाही येणार, त्याच्यामध्ये एक मी सिरीज बनवणार आहो बांबू प्लांटेशन, तर त्याच्यामध्ये मातीपासनं माती कशी तयार करायची तर त्याच्यापासनं तर कटिंगपर्यंत, त्याच्यानंतर कटिंगनंतर त्याचे काय काय बिझनेस आहे ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहो। तर ज्यांना कोणाला जर तुमच्यापैकी जर कोणी असेल की ज्यांना हे सगळं माहिती नाही प्रोसेस बाय प्रोसेस किंवा ज्यांना करायचं आहे ज्यांना तुम्ही सजेस्ट केलं आहे त्यांना तुम्ही हे माझं यूट्यूब चॅनल तुम्ही त्यांना सजेस्ट करू शकता, कारण मी हे अशा कारण की मी यामुळे सांगतो कारण की मी ट्रेनिंग घेतला आहो किंवा मी फक्त मी हे आधी बनवणार होतो पण काय माझ्याकडे प्रॉपर गायडन्स किंवा प्रॉपर ट्रेनिंग नव्हती बांबूबद्दल, त्यामुळे मी हे व्हिडिओ आधी बनवू शकलो नाही। पण आता माझ्याकडे प्रॉपर ट्रेनिंग आहे, प्रॉपर मी बघून आलो फील्डमध्ये वगैरे सगळं, माझ्याकडे व्हिडिओ पण आहे तिथले, मी तुम्हाला ते पण शेअर करतो, म्हणजे व्हिडिओसोबत जे काही समोरचे आपले व्हिडिओ राहणार त्याच्यासोबत तुम्हाला ते पण शेअर करतो, तुम्हाला म्हणजे पूर्ण समजून जाणार की कशा पद्धतीने आपल्याला बांबू शेती करायची आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच होतं, जर तुमच्यापैकी जर कोणाला इंटरेस्ट असेल बांबू प्रशिक्षण मित्रमध्ये तर तुम्ही ते यांना कॉन्टॅक्ट करू शकता, पुन्हा मी एकदा तुम्हाला नंबर दाखवतो आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच, नमस्कार।